नमस्कार, मी कुणाल बोईटे। 100 सेकंदात पाहूयात ठाणे जिल्ह्यातील 5 महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादीकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन निदर्शन करण्यात आली। ठाण्यात देखील अशाच प्रकारचं निदर्शन झालं आणि ठाण्यातील जे शहर अध्यक्ष आहेत आनंद परांजपे यांच्यावरती 4 पोलीस स्थानकामध्ये गुन्हे जे आहेत ते नोंद करण्यात आले आणि याच्यानंतर जितेन रावाड यांनी ट्विट करत याची माहिती सुद्धा दिलेली आहे। ठाण्यातील मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये रिदा रशीद यांनी जितेन रावाडांवरती विनयभंगाची जो गुन्हा आहे तो नोंद केला होता, मात्र आता मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये याच रिदा रशीद यांच्या विरोधात पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र मुंब्रा पोलीस आता या पुढील गुन्ह्याचा तपास करत आहे। गेली 3 वर्ष कोरोना महामारी सारखं संकट जगावरती येऊन ठेपलं होतं आणि याच संकटाच्या आता पुन्हा एकदा भणक लागताना दिसून येते, कारण चीन सारख्या देशामध्ये आता हाच कोरोना डोकं वर काढताना दिसून येतोय। त्यामुळे आरोग्य कर्मी असतील किंवा देशातील पंतप्रधान असतील यांनी खबरदारीचे इशारा जो आहे तो देशातील नागरिकांना दिलेला आहे। 31 डिसेंबर आणि 25 डिसेंबर नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। या दोन्ही दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये 667 अधिकाऱ्यांची आता अत्यंत गरज असल्याचं निदर्शनास येते, कारण कोरोना सारखी वैश्विक महामारी अजूनही संपलेली नाहीये आणि याच पार्श्वभूमीवरती जे ठाण्याचे आयुक्त आहेत अभिजित बांगर यांनी अशा प्रकारच्या सूचना देऊन लसीकरणावरती भर देण्यास सांगितलेलं आहे।